उड़न उत्कर्ष समिति के गोपाल पाटिल जी ने दिया पाठिंबा, जी हाँ, दिया सपोर्ट जेएनपीटी आंदोलन, जेएनपीटी प्रशासन आणि आपल्या उड़न तालुक्यातील आम जनता हे जे समीकरण आहे किंवा जेएनपीटी उभारण्यासाठी आपला जो योगदान आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये जेएनपीटीने आपल्याला ज्या सुखसोयी दिल्या पाहिजे त्याचा शेवट काय होताना दिसत नाही। उलट अनेक अडचणी जेएनपीटीच्या या ठिकाणी ह्या प्रकल्प उभारणीमध्ये जी अक्षम्य चूक त्यांनी केलेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताना त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्याचा परिणाम आपल्याला सातत्याने गेल्या 30 वर्षापासून आपण भोगत होतो, या वर्षी आणखी त्याच्यामध्ये कर झाला आणि त्याबाबत दा विचारण्यासाठी आणि तो प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलेले माझे मित्र आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवा संघटनेचे अध्यक्ष रमाकांत म्हात्रे त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या महिला अध्यक्ष रेखा घरात, बाळाराम शेठ, एलबी पाटील सर आणि परिसरातील आपले सर्व उपस्थित बंधू भगिनी, रमाकांत अतिशय एक चांगला मुद्दा पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे, कारण या जेएनपीटी प्रशासनाला आपल्या जनतेला सातत्यानं हलवत राहायला लागते। त्यांनी जे झटीची जोर ढोंग घेतलेला आहे त्यांची जबाबदारी झटकण्याच्यासाठी प्रशासकीय पातळीवरती त्यांनी जे संघ रचलेला आहे त्या संघातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्या कोणाला ना कोणा तरी या ठिकाणी जेएनपीटीच्या विरोधामध्ये आवाज द्यावा लागतो। मग एक दिवशी तो निशाणने देऊ द्या, एक दिवशी आपण सर्व पक्षांच्या वतीने देऊ द्या आणि आज रमाकांत पुन्हा एकदा तुम्ही ही गोष्ट ही जबाबदारी आता स्वीकारलेली आहे त्याबद्दल तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि तुमच्या ह्या कृतीमध्ये आज एक दिवसाच्या लाक्षणिक संपातून या प्रशासनाला किती जागी त्यासाठी आपण प्रयत्नशील सगळेजण आहोत पण त्यातूनही मार्ग तर निघाला नाही आणि तुमच्या संघटनेने किंवा उरण तालुक्यातल्या आम जनतेने जो काही ह्याच्यावरती प्रशासनाच्या विरोधामध्ये विरोध यासाठी फक्त की आमचे प्रश्न तुम्ही सोडवा याच्यासाठी जो मार्ग आपण पत्कराल त्याला निश्चितच आधी पाठिंबा आहे आणि उद्याही पाठिंबा असेल। चांगला मुद्दा आहे, जनतेला अडचणीचा मुद्दा। आता पावसामुळे संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजला, महाराष्ट्रामध्ये माजला, नैसर्गिक आपत्ती आहे म्हणून फक्त त्याच्याकडे बघता येणार नाही तर नैसर्गिक आपत्तीला सुद्धा आपण जेव्हा आव्हान देतो निसर्गाच्या पुढं निसर्गाच्या विरोधामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच निसर्गाचा कोप आपल्यावरती होतो। आपण आपल्या उरणपुरतं जर बोललं जिथून उगम झालेला आहे रमाकांत ज्या गावामध्ये राहतोय किंवा परिसरातली जी गावं आहेत जे यांच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे, उल्लेख नसलेली सुद्धा आणखी काही गावं आहेत की त्याच्यामध्ये पावसाच्या भरावा पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही म्हणून आपल्या घरांपर्यंत गावांमध्ये आणि घरांपर्यंत पाणी गेलं। अजूनही या प्रशासनाने त्याबाबतीत कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाईची ठोस अशी भूमिका घेतलेली दिसत नाही। रमाकांतनी आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर रमाकांतशी चर्चा केली, रमाकांतला बोलवण्याचा प्रयत्न केला, आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला, आम्ही विचाराधीन आहोत। मग कसला विचार करताय? या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पावसाचा जो हाहाकार माजलेला आहे आणि त्याच्यामधून भरावा भराव करताना जे नैसर्गिक जे नाले होते ते तुम्ही तोडले, ते तुम्ही बंद केले किंवा कृत्रिम त्यांना मार्ग देण्याचा प्रयत्न केला तो पुरेसा नाही ही गोष्ट प्रशासनाच्या अनेक वेळा लक्षात आलेली आहे। मागच्या मधल्या काळामध्ये आमच्या रस्कार गाव बुडाला होता, शेवटी तो रस्ता पेडावा लागला, म्हणजे नियोजन शून्यता याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय आणि त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणजे अगोदर असलेले प्रश्न आपले सुटत नाहीत, उलट आपल्या नव्याने प्रश्न निर्माण व्हायला लागलेत। तेव्हा जेएनपीटी प्रशासनानं आजच्या या छोटेखानी आंदोलनातून का होईना, एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणातून का होईना, याच्यातून बोध घ्यावा। पोलीस डिपार्टमेंटनं सुद्धा ह्या प्रशासनाला पुन्हा एकदा त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न सामोपचारानं बैठकीतून जेएनपीटी प्रशासनानं सोडवण्याच्या दिशेनं पावलं टाकावी, अन्यथा पुन्हा एकदा उरण करणं आंदोलन काही नवीन नाही, उरणच्या जनतेला आंदोलन हे काही नवीन नाही। माझं तर रमाकांत याच्यावरती ठाम असं मत की फक्त हे आता नुसतं जेएनपीटी नाही, जेएनपीटी आणि शिडको या दोघांची जबाबदारी आहे आणि आता मग सर्व पक्षीय अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत
पण जिथं वरमाय बोट ठेवलं पाहिजे तिथं आपण ठेवत नाही. आपले हे जे मूलभूत प्रश्न आहेत हे सुटेपर्यंत शिरकोशी आणि जेएनपीटीशी आपण असं काय पुकारला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. अनेक वर्षापासून मी बोलतोय, अनेक वर्षापासून आपण मी बोलतोय की ह्या दोन प्रशासनाशी आपण असं काय पुकारला पाहिजे, यांचा विस्तार आपण थांबवला पाहिजे. शिरकोचा आता बहुउद्देशीय एअरपोर्ट आहे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी बरोबर आहे, पण राष्ट्राची उन्नती करताना आम्ही जर संपणार असू, आमचं अस्तित्व संपणार असेल, आम्ही आमचं नायना होणार असेल, तर अशा प्रकारचं डेव्हलपमेंटची आम्हाला गरज नाही. देश राष्ट्र घडलं पाहिजे, उभा राहिला पाहिजे, पण ते बघण्याच्या साठी तर का होईना, आम्ही जिवंत राहिलो पाहिजे ना. ते जर राहणार नसू तर अशा प्रकारचं डेव्हलपमेंट आम्हाला काय करायचं. तेव्हा ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये शिडको आणि जेएनपीटी हे दोन्ही एकत्र आहे, आपल्याला नुसतं एक करून चालणार नाही. आता तुम्ही जेएनपीटी आपण नाक दाबला की ते शिडकोकडे बोट दाखवतील, ते शिडकोचं नियोजन चुकलेलं आहे सांगतील आपल्याला. हे दोन्ही बाळू आहे, हे एकमेकावर लढतायत, अनेक मिटिंग मधून ते घडलेलं आहे. आणि त्याच्याही पेक्षा आणखीन वेगळं सुटे आपली जयंत्री आपण झटकून चालणार नाही. आपलं सुद्धा लोक जे आहेत, आपली जनता असतील, मग गावचा सरपंच असेल, ते खासदार असतील, लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदारी आहे. आणि माझी ठाम मागणी आहे, ठीक आहे, आता आपण एखादी कृती हातामध्ये घेतली तर तितकी लोकसंख्या जमत नसल्या कारणाने काही गोष्टीमध्ये आपण मागं पडतो, कारण आजकाल लोक जमवायची सुद्धा म्हणजे काही सोपं नाही राहिलेलं. याच्यामध्ये प्रश्न अनेक माहिती आहेत, प्रश्न सोडवाय कसा त्याचीही कल्पना आहे, पण सोडवायच्या दिशेला जो जनसमुदाय गरजेचा आहे तो आज उभा राहत नाही त्या पद्धतीनं, त्या संख्येनं राहत नाही, आणि म्हणून सुद्धा प्रशासन माजलेलं आहे. तर या प्रशासनाला आता असकार पुकारण्याचं आपण सगळ्यांनी हाकाटी दिली पाहिजे असं माझं मत आहे. शिडकोशी संबंधित आपल्या गावठ्यांचा प्रश्न सुटत नाही, आपल्या घरांचा प्रश्न सुटत नाही, पण आपण त्याच्यावर तो ठोस काही निर्णय घेत नाही, कारण आपल्याला आता नवी मुंबईच्या याच्यामधून चार आपल्याला आमदार लागतात, जी ज्याला नवी मुंबई बोलतो, दोन खासदार लागतात. कधी आपण पाहिलेलं नाही किंवा विधानसभेमध्ये त्यांनी असं काय पुकारलं की आमचं हे प्रश्न सुटत नसेल, आमच्या गावठ्यांचा प्रश्न सुटत नसेल, आमच्या घरांचा प्रश्न सुटत नसेल, किंवा शिडकोशी आणि याच्याशी जेएनपीटीशी प्रलंबित असलेले प्रश्न आमचे सुटत नसतील तर आम्ही असं काय पुकारू किंवा आम्ही ती हळूच बंद पाडू असं मी पाहिलेलं नाही ना ऐकलेलं पण नाही. म्हणजे प्रशासनाच्या बरोबर सुद्धा आपले लोकप्रतिनिधी सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदार आहेत असं माझं ठाम मत आहे. मी जबाबदारीने बोलतो, आपण शिडकोच्या आणि यांच्या विरोधामध्ये असकार पुकारलं पाहिजे, आणि असकार पुकारलं तरच याच्यातून लवकरात लवकर मार्ग निघेल. रमाकांत म्हात्रे, आम्ही आता 60 पर्यंत चाललो, तुम्ही 70 पार केली, याच्यामध्ये ठीक आहे, जो जी पण जीवन आहे ते पण आपण पाहतोय, पण आता याच्यातून मार्ग निघण्याच्या साठी, कारण ह्यांचे हे बहुउद्देशीय प्रकल्प एकदा पूर्ण झाले की आपल्याकडे ढुंढून बघणार नाही असं माझं ठाम मत आहे. तेव्हा ह्यांच्या विरोधामध्ये आता पुढची नोटीस बजावताना आपण तुकड्या तुकड्याने लढण्यापेक्षा उरांच्या बाबतीत मी बोलतोय की सगळ्या उरांकरांनी एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीने आणि असकार पुकारूया. पण असकार पुकारलं की बऱ्याच लोकांची अडचण होते, कारण आपण आता नेतृत्व कोणतं स्वीकारलंय, कॉन्ट्रॅक्टरांचं स्वीकारलेलं आहे, आपण कॉन्ट्रॅक्टरांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, आणि कॉन्ट्रॅक्टरचं नेतृत्व स्वीकारलं असलं कारण त्यांना त्यांच्या धंद्याशी पडलेला आहे, ते धंदे करू नये असं अजिबात माझं मत नाही. पण हा जो मुद्दा आपण घेतला चर्चेला, गोपाळ पाटील गोपाळ पाटील डोकं फिरलेलं आहे, नाही त्याच्यावर कोण आहे, किती बोंबलेलं जाईल बाजूला. पण खऱ्या अर्थाने असकार शिडकोच्या आणि जेएनपीटीच्या विरुद्ध पुकारल्याशिवाय आपले हे जे प्रश्न ते सुटणार नाही असं माझं पुन्हा एकदा मत आहे, ठाम मत आहे. आणि असकार पुकारून या प्रशासनाला आपल्याला भेटीस धरावं लागेल. प्रकल्पाचा विरोध नाही, राष्ट्राच्या उन्नतीसाठी आपण जवळजवळ त्याग केलेलाच आहे, पण आपण जिवंत राहिलो पाहिजे ना याच्यामध्ये. तेव्हा अशा प्रकारचा पुढच्या वेळेला मात्र आपण अशा प्रकारे कुठेतरी संघटितपणानं आपण आवाज दिला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्या दिशेला सुद्धा रमाकांत आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल. तुमच्या या आजच्या एक दिवसाचं काय होईना लक्षणीय कुपोषण देऊन या प्रशासनाला जे त्यांनी झोपेचं ढोंग केलेलं आहे त्यांना किमान हलवण्याचं काम रमाकांत तुम्ही केलेलं आहे. तुमच्या सर्व सहकार्याने मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि उरण उत्कर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देतो. पाठिंबा तुम्हाला आहेच, पाठिंबा शेवटपर्यंत राहील, नुसता पाठिंबा देत नाही मी, तर मी प्रत्यक्ष सहभागी असतो. आजच्या प्रकरणानंतर जर जी याच्या पुढची जी काय तुम्ही दिशा आखाल त्या दिशेमध्ये माझा प्रॅक्टिकली सहभाग असेल. पण मी माझी ही जी सूचना आहे असकार पुकारण्याची, ही सगळ्या जनतेनी पुन्हा एकदा याच्यावरती विचार करावा की ह्याशिवाय हे प्रशासन नमणार नाही. अनेक गोष्टी झाल्या, बंद बिन काय नाही, असकार पुकारा, भ्रष्टाचार यायचं नाही, काय नाही, असकार पुकारायचा. रमाकांत म्हात्रे, एका गोष्टीला मी मुद्दा उल्लेख करेन या ठिकाणी. तुम्ही समोर आहात, एलबीसी आहात, अनेक सगळे जण सिनियर लोक आहेत, सगळे लोक आहेत. 84 आंदोलनानंतर आपण तो दिवस बंद पाळायचो, 16 पण पाळायचो, 17 पण पाळायचो.
नमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जेव्हा सायकल झालं होतं बंद पाडायचं आणि त्याची जाणीव करून द्यायचो की आमचं इथं आंदोलन झालं, आमची पाच हुतात्मे झाली होती. आज का नाही आपण करत, का नाही करत आपण? त्या प्रश्न सुटले आपले, मग तो प्रश्न पुन्हा आणि त्या 16 आणि 17 ला आपण ही नोटा बंद करूया ना, उडान बंद ही नोटा बंद करूया. त्याची जाणीव इथल्या नंतर आलेल्या लोकांना म्हणून होईल की या ठिकाणी आंदोलन झालं होतं, आंदोलनामध्ये 5 हुतात्मे झाले होते. त्यावेळेला आपण दांडवा घेऊन जात होतो साईट वर, कारण ते दुसरे कॉन्ट्रॅक्टर होते. आज आपण जात नाही, चुकीचं आहे ते, हेच चुकीचं आहे. याचं समर्थन करणं पण चुकीचं आहे. आपली ताकद काय करणं होत चालली तर आपली त्यावेळेला 84 दाखले देऊन चालणार नाही, तर त्यावेळेला जे घडलं त्याची 16 आणि 17 पुन्हा पुनर्वृत्ती करायला पाहिजे. काही करायचं नाही, 2 दिवस बंद पाळायचं. आपण 2 दिवस बंद पाळायचं, सर्वांना महाराष्ट्रामध्ये त्याची जाणीव होईल की या ठिकाणी 16 आणि 17 जानेवारीला काय घडलं होतं. आपण या दिशेला जात नाही आणि जाण्यासाठी आपण लोकांना प्रवृत्त करत नाही, भाग पाडत नाही. माझ्यासारखं बोलणं ऐकून सोडून जाणार, मी ती कृती हातात ठेवू शकेल का? माझ्याबरोबर हजार लोक निघणार ना आजच्या घटीला नमकाने. हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी कोणी बोलत नाही, मी बोलतो पण बोलल्यावर पण पुढे जात नाही. फक्त प्रशासनाला जबाबदार धरून चालणार नाही असं माझं मत आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि आपण सुज्ञ नागरिक सुद्धा याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण जायला पाहिजे त्या पद्धतीने आपण जात नाही. म्हणून आपल्याला दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी आपल्याला आंदोलन करावे लागतात. तेव्हा शिरको आणि जेएनपीशी असं काय पुकारायचा? उलंच्या जनतेने ठरवूया आणि 16-17 जानेवारी जे आहे ते पूर्वी 16-17 जानेवारी 84 प्रमाणे साधारणतः 90-92 पर्यंत आपण हे करत होतो, बंद पाळत होतो. तो बंद पाळण्याचा एक फतवा आपण उरणकरांनी काढला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी त्याच्यामध्ये ते व्यासपीठ राहणार सगळ्या नेत्यांनी पहिली पाळायची अशी गाठ घालून करूया, सुरुवात करूया. तर 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी इथं काय घडलंय याची जाणीव इथं आता निर्माण आता आलेल्या प्रशासनाला होईल, इथं नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना होईल की काय त्यावेळेला घडलं होतं. म्हणून काही करायचं नाही, कायदा हातात घ्यायचा नाही, अजिबात नाही. असं काय पुकारल्यानंतर 2 दिवस बंद पाळूया, पुन्हा एकदा आपली उरणची शान निश्चितपणे उभी राहील. आणि हे असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी आपल्या रस्त्यावर यायला लागणार नाही असं मला वाटतं. तर तशा प्रकारे सुद्धा आपण प्रयत्न करूया. नमस्कार, तुमच्या या आंदोलनाला या ठिकाणी मी पाठिंबा देतोय आणि याची जी काही दिशा तुम्ही पुढची ठरवाल त्याच्यामध्ये माझा सक्रिय सहभाग असेल, उरण उत्कर्षेचा या पूर्णपणे सहकार्य असेल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.